मित्रांनो आपले टाकलेले मला घ्यायला बाईक वर, आज आपला प्रवास आहे बाईक वर. गुड मॉर्निंग काय चाय बाई. गुड मॉर्निंग, आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा थ्री स्टार माय यूट्यूब चॅनल गाईज. आणि आज आपण जाणार आहोत भावानो मुंबई वर्सेस गोवा कारवार, आणि म्हणजेच गोवा बाउंड्री सोडून आपल्याला पुढची बाउंड्री कारवार कर्नाटक लागतोय. तर आपल्याला जायचं कर्नाटक कारवार लागतं. मित्रांनो चला जाऊ आणि आज काहीतरी मजा करून टाकूया गोवा कारवार. आणि आपण ब्लॉगचं नाव ठेवू मुंबई वर्सेस गोवा कारवार. देखते भाई 550 किलोमीटर जशी गोवा आहे, आणि गोवा 550 ते 585 म्हणजे आपल्याला झालेलं आहे 650 किलोमीटर आपल्याला पडतो आजचा आपला प्रवास कारवारचा. तर मित्रांनो चला आपण आज कारवार प्रवास करूया. आणि आता पहिला आपण आपण घरातून आता जस्ट आलोय पेनमध्ये जस्ट आलोय. आपल्याला पहिला सर्वात पहिले आपला एकच प्रमाण आहे आणि एकच प्रयत्न असतो यशस्वीची आपली पायरी म्हणजे आपला एकच चहा. आणि आपण स्वतः चहा लवर. आणि आता एक मिनिटासाठी आज आपण टकला सोबत घेणार आहे, कारण की टकला आपल्या सोबत नाही या प्रवासामध्ये. तर आपण टकल्याला सोबत घेऊया चहा प्यायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये थोडीशी झलक आपली टकल्याची असावी असं मला वाटतोय. थोडा टकला घेऊ चहा प्यायला. मित्रांनो आपलं टकले आलेलं आहे मला घ्यायला बाईक वर. आज आपला प्रवास आहे बाईक वर, थोडासा चहा प्यायला जाऊया मधुकडे चहा प्यायला. आपण पहिला आपण चहा पिऊया टकल्याच्या सोबत. गुड मॉर्निंग. आज माझी 11 वाजता सकाळ झाली मित्रांनो. काय बोलतो खतरनाक काम आहे म्हणजे आता. तर चला आपण बाईक बसू टाकल्याचे बाईक. सर्वात पहिले पहिला चहा मग आयुष्याला सुरुवात. याला मराठी बोलता येत नाही ना, इंग्लिश पण नाही, हिंदी पण नाही, काय बोलता येत नाही. पण त्याला बोलत जाऊ. गुड मॉर्निंग काय चाय बाई. करत आहोत चहा, आमचा आवडता चहा. आता आम्ही आलेलो आहोत सार्वजनिक शाळेच्या सर्कलच्या इथे. लोकेशन नको सांगत माझं रोज चहा प्यायचं मस्त चहा भेटायचा. हे चहा प्यायला आलो चहा प्यायला. मित्रांनो चला आपण आता निघूया. मी सकाळपासून दिवसभर थांबलो होतो घरीच, मेनमध्ये थांबलो होतो मित्राकडे. तर आता आपण संध्याकाळी पाच वाजले भावनू. तर आता आपण निघूया, आपल्याला जायचं कारवार गोवा कारवार. तर आपल्याला आता जाऊन पहिला टाकला डिझेल संपलेला गाडीमधला. तर आपला 650 किलोमीटर जायचं आहे. 650 किलोमीटर आता मला लागेल 3500 डिझेल. तर आपण त्याला 3500 डिझेल टाकून घेऊ. आताच आपण आता 3500 डिझेल टाकलेले आहे. तर आता मी 3 लिटर आणखी 3000 डिझेल टाकून घेतो म्हणजे परत थांबायला नको मित्रांनो. आपण नॉन स्टॉप डायरेक्ट जाऊया आणि परत आणून मग डायरेक्ट डिझेल पुन्हा काय लागलं तर बघूया. तर आता मला माहिती आहे मला डेलीला मला 3500 तर गोव्याला लागतं डिझेल. तर 500 एकचा टाकून होतो कारवाला जाण्याचा डिझेल. मित्रांनो आता टाकून होतो आहे म्हणजे आपण पुढे जाऊया. आपल्या गाडीला मायलेज खूप आहे, टाटा इंट्रा आपली गाडी आहे. गाडीत सामान भरपूर घेतल्यावर पुढे पाहत आहे. होम थिएटर टीव्ही हेल्मेट त्यांचा सामान आहे. कुठं पण थोडासा बसवला मी की ते इलेक्ट्रिक वस्तू आहेत म्हणून आपण मस्त की एकटाच वन मॅन शो आहे. टकल्याला लावलं घरी, टकल्याला दुसरं कामा लावलं मी जरा गणपतीच्या गाड्या भरायचं. आपल्या गणपतीची चालू झालेली नाही. जाऊया आपण आता गोवा कारवार. हे बघा चला आम्ही निघालो आता प्रवास करायला. आणि ही आपली JSW कंपनी बघा वडकलमध्ये असलेली जिंदाल कंपनी आहे. खूप मोठी आहे मित्रांनो, खूप मोठी आहे आमच्याकडची कंपनी. मित्रांनो आपण पंपात आलो आहेत पेट्रोल पंपामध्ये. तर आता डिझेल टाकून घेऊया. तर इथं 3000 टाकून घेतो म्हणजे गाडी आपली पूर्ण फुल होऊन जाणार. मी आपलं पुन्हा इथं बघायला नको लवकर घेते. आपण डायरेक्ट मी गोव्यात जाणार. मी झाकण करून घेतलं आहे डिझेलचं. आता डिझेल आपलं टाकायचा तयारी चालू आहे. पण टाकत नाही जाणार, थांबलेत ते. माझी लाईट गेली होती म्हणून बघा थांबूया. आपण वेल करूया आपली मिस्ती आणि आपली ओळखीची पोरं, आपली चांगली पोरं आहेत, काही टेन्शन नाही आपल्या गावाकडची आहेत. तर या येऊया डिझेल टाकून घेऊया आणि इंडिया परत आल्यावर डिझेल टाकून घेऊया. काय 3000 डिझेल टाकून घेतो आता मी. 3000 का बैठे का लगता नाही मेरे को डाल दो हिला नाही मी कुछ नाही हो सकता. तर गाय तो खाली मी 10 लिटर खालके डाल के आया था घर पे था ना. राउंड फिर कर दो. तर मित्रांनो 3000 का आपल्या गाडीमध्ये डिझेल बसतील नाही आहे, कारण की आपण ऑलरेडी डिझेल टाकला होता. तर बघूया आपल्या गाडीत कमी बसतोय ते इथं कट करून टाकतात. दाखवणार मी किती लागते किती नाही. तर आता चला आपण जाऊया पहिला इथून निघूया. खूप उशीर झालाय मला आज. चला जाऊ आणि पुढे भेटू चहा प्यायला. थांबूया कुठेतरी आपल्या 8 दिवस जाऊया डायरेक्ट कोलाडला.
चला मित्रांनी या. मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहेत कोलाड मध्ये. तर कोलाड मध्ये पाऊस पडतोय थोडा हलका हलका झुलका झुलका. अरे अरे पावसा भाई पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा. मित्रांनो पाऊस पडतोय आपण जरा चहा पिऊया. आता मस्त निसर्ग झालाय थंड वातावरण आलं आहे अंगाला जरा मस्त गारवा सुटलाय मित्रांनो. कारण की आपला उन्हात अनात आता 2-4 दिवस भरपूर गरम झालेला आहे. कसं कूल होते कधी होते कूल असं वाटत होतं आणि मस्त गार असं वाटते हवा येतोय मागून पुढून एकदम मस्त आला की जरा बरा वाटतो मित्रांनो. सुकून सुकून वाटत सुकून एकदम सुकून वाटतं मित्रांनो. चला म्हणजे मी चहा पिऊ या मस्त या गारव्या वातावरणात. एक गरम चहा आवडीनं झालाच पाहिजे आणि आपण ते करूया पूर्ण गरम चहा पिऊया मित्रांनो. आपला आवडतं चहा प्यायला. तर कोलाडमध्ये चहा पिणं आपला एक लिहिलेला एक गीतामध्ये लिहिला एक आहे ना शब्द आहे आपला. मित्रांनो रात्र झाली जास्त कारण की आपण नॉनस्टॉपमध्ये संध्याकाळी 5 वाजता निघलो होतो आपण नॉनस्टॉप आलो. तर आता वाजत आपल्याला 12 रात्रीचे 12 वाजले आणि आता आपण पोहोचतो रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये आरवली गाव आहे त्या आरवली गावामध्ये पोहोचलेलं आहे. तर आता बघूया थोडंसं आपण नाश्ता बिस्टा काय करूया. थोडंसं प्लॅन केला ना नाश्ता करायचा. तर चहा आपण कुठे पिलंच नाही चायला वरणी चहा पिलंच नाही आज पूर्ण दिवस पूर्ण नाश्ता आलो आपण. थोडंसं बघूया. खूप रात्र झालेली आणि पाऊस थांबू आता जस्ट पाऊस थांबलेला आहे पूर्ण नॉनस्टॉप मला पाऊसच भेटला आहे. आता मी जरा नाश्ता करण्याचा प्लॅन करतोय. बघूया कुठे नाश्ता भेटतो आपल्याला. तर नाश्ता करून घेऊ मित्रांनो आपण रात्रीचे वाजत 12 रात्री खाऊया नाश्ता पोटाला आपला आराम भेटेल. गाडी काय रात्रीवर चालू आपण थोडंसं नाश्ता करून घेऊया. तर चला मित्रांनो रात्रीचा तर बघा हा आपला आरवलीचा टोलनाका आहे. नवीन बांधकाम झाले चालू आता सगळं टोल चालू होते नंतर. तर हा आरवलीचा टोलनाका लागला आपल्याला. तिथं पुढे आपल्याला नाश्ता भेटू शकतो असा अंदाज आहे मला. तर नाश्ता रात्री करून घेऊ आपण. तर मित्रांनी आता उतरलो आहे नाश्ता करायला. आपल्या तर असं नाश्ता भेटतो बघूया नाश्ता करून. चहा तर आला आहे आपण बोर्जी सांगितलेली आहे खाऊन मग बोर्जी. तर आपली बोर्जी पवाल आहे खाऊन घेतो मस्त. ओके झालाय रेडी परफेक्ट झाला पोट भरलंय जरा असं आपलं. अंडा बुर्जी खाली मी मस्त आहे की 120 रुपये बिल झालं. 120 रुपयाचे अंडा बुर्जी खाऊन मुकलं झालं. तर आपण आता जसे एक कॉल आलं कॉल येऊन गेलाय आपला ऋषिकेश बोरकर मित्र आपला आलेला आहे. तर तो त्याने आपली गाडी दिसली मग त्याने आपला कॉल केलाय. तर चला तर आपण भेटूया. तो पुढे जाऊन चहा प्यायला थांबतोय म्हटलंय जाऊन त्याला भेटून घेऊया आपण. आज भाऊन मी तो उतरलो चहा घ्यायला मस्त की ऋषी भाई आला आपला चहा घेतो बघा. आता भाऊन आपले दोन मित्र आले मंदार भाई आणि ऋषी भाई. तर आम्ही चहा करत घेतलोय चहा पिऊन घेतो आम्ही. आता गणपती मोडीत आलेला आहे मंदार दादा पिसालाय जाम. ही गणपतीची गाडी भरलेली आहे बघा मित्रांनो. आम्ही गणपती घेऊन चाललेत म्हणून आम्ही थांबलो एकदम लाईनला चहा प्यायला मस्त की. गाडीत आपल्या गणपती बाप्पा चाललेत बघा. चला आपली गाडीकडे गेला एक गाडी दोन आणि तिसरी मागे. चला एकदम इथं आता तिन्ही गाडी निघणार आम्ही निघतो आता आम्ही. चला चला मित्रांनो निघालो आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला. तर ह्या दोन गाड्या चालल्या आहेत रत्नागिरी आणि आपण चाललो आहे गोवा. तर ह्या आता निवली फाट्यावरून राईट मारून जातील आतमध्ये मित्रांनो आणि आपण जाणार सीधा गोवा नॉनस्टॉप. तर चला मित्रांनो आपला आपण गोवा प्रवास चालू करूया. यानं आपण पुढे जाऊन आता इथून 15 किलोमीटर पुढे गेल्यावर हे आतमध्ये घुसणार रत्नागिरी जायला आणि आपण जाणार गोव्याला. तर यानं आपण बाय बाय करू आणि